मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोबायोलॉजी काय आहे, त्यांचं इंट्रोडक्शन, स्कोप इन ॲग्रिकल्चर आणि त्याच्या अलाइड फील्ड कोणकोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर आपण या जो मायक्रोबायोलॉजी जो कोर्स आहे तो MYBO 111 क्रेडिट आहे, त्याचा 1+1 हा तुमचा फर्स्ट सेमिस्टरचा कोर्स आहे. त्याचं टायटल आहे इंट्रोडक्टरी मायक्रोबायोलॉजी, इंट्रोडक्टरी मायक्रोबायोलॉजी. त्याचा सिलेबस काय काय आहे त्याचं आपण थोडक्यात बघू. तर हिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी, प्रोकॅरियोट युकॅरियोटिक मायक्रोब्स अशा प्रकारचा सिलेबस आहे. तो सिलेबस आपण पुढील काही व्हिडिओमध्ये तो आपण पूर्ण करणार आहोतच. आणि त्याचा जो टॉपिक आहे ते कोणकोणते आहेत, तर अशा प्रकारे तुम्हाला 16 टॉपिक त्याच्यामध्ये स्टडी करायचे आहे. हे तुमच्या थेअरीसाठी आणि प्रॅक्टिकलचे पण टॉपिक वेगवेगळे आहे, पण तुम्हाला असे 16 टॉपिक तयार स्टडी करायचे आहे. मायक्रोबायोलॉजी, त्याचे इंट्रोडक्शन, स्कोप इन ॲग्रिकल्चर आणि अलाइड फील्ड. तर त्याच्यातला आपण आज पहिला भाग बघणार आहोत. जसं आपण सुरुवातीलाच बघितलं की इंट्रोडक्शन, स्कोप अँड अलाइड फील्ड हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, तर चला सुरू करूया. आपलं पहिलं आहे मायक्रोबायोलॉजी. आता मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, मायक्रोबायोलॉजी आणि त्याची डेफिनेशन काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघू. इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ही एक बायोलॉजीची ब्रांच आहे आणि डील्स विथ स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, एक एक्झाम्पल कोणकोणते आहे, फंजाय, बॅक्टेरिया, अल्गी, प्रोटोझोवा, व्हायरस, निमेटोड्स, जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. आता मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय, की जे मायक्रो जे ऑर्गॅनिझम आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकत नाही, जे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला मायक्रोस्कोपमध्येच बघावं लागतं, कारण त्यांची साईज आहे असते ती 1 mm पेक्षा 1 mm पेक्षा कमी असते. असे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही, त्यांचा स्टडी करणं त्याला म्हणतात मायक्रोबायोलॉजी. म्हणजे हे जे फंजय आहे, बॅक्टेरिया आहे, यांचं कार्य काय, यांचं फंक्शन काय आहे, हे कशा पद्धतीने, यांचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, ह्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला मायक्रोबायोलॉजीमध्ये करायचा आहे. अजून एक डेफिनेशन आहे, इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स डील्स विथ स्ट्रक्चर, फंक्शन, क्लासेस, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे त्या जे पण मायक्रो ऑर्गॅनिझम ह्या पृथ्वी तलावर आहे, त्यांचं फंजय असो, बॅक्टेरिया असो, अल्गी असो, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यांचं फंक्शन काय काय आहे, ते कशा पद्धतीने ते कार्य करतात, त्यांचं क्लासेस कोण करतात, त्यांचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे, ते फायदेशीर आहे किंवा त्यांचे काही तोटे आहेत, ह्या सगळ्यांचा अभ्यास मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. आता पुढे आहे स्कोप अँड अप्लाइड एरियाज ऑफ मायक्रोबायोलॉजी. आता मायक्रोबायोलॉजीचे स्कोप काय आहे, मायक्रोबायोलॉजीचा वाव काय आहे, ते आपल्याला ह्या याच्यामध्ये बघायचं. आता ॲग्रिकल्चरमध्ये काय आहे, ॲग्रिकल्चरमध्ये मायक्रोबायोलॉजीचा यूज कसा होतो, तर मायक्रो ऑर्गॅनिझम असोसिएट विथ प्लांट अँड ॲनिमल अँड देअर बेनिफिशियल हार्मफुल इफेक्ट इन ॲग्रिकल्चर. प्लांट पॅथॉलॉजिस्ट स्टडी द मायक्रो ऑर्गॅनिझम कॉजिंग डिसीज इन प्लांट. व्हेटरनरी मायक्रोबायोलॉजिस्ट स्टडी ऑफ डिसीज ऑफ लाईव स्टॉक. तर मायक्रो ऑर्गॅनिझम ॲग्रिकल्चरमध्ये कसे हेल्पफुल आहे, तर जे प्लांट आणि ॲनिमलवर जे डिसीज पडतात ते कोणत्या ऑर्गॅनिझममुळे पडतात आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम कसे हार्मफुल आहेत किंवा कसे यूजफुल आहेत याचा स्टडी ॲग्रिकल्चरमध्ये, याचा यूज ॲग्रिकल्चरमध्ये केला जातो. कशासाठी, तर ह्या हे स्टडी करण्यासाठी. आता प्लांट पॅथॉलॉजिस्ट काय करतात, प्लांटवर काही डिसीज पडतात त्याचा स्टडीसुद्धा कुठे केला जातो, तर मायक्रोबायोलॉजीमध्ये. आता मायक्रोबायोलॉजीमध्ये जे डिसीज होतात, प्लांटवर जे डिसीज पडतात ते कशामुळे होतात, त्याच्यानंतर त्यांचं कॉजिंग ऑर्गॅनिझम काय आहे, अशा पद्धतीचा स्टडी हे मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो ॲग्रिकल्चरच्या स्ट्रीममध्ये. तर व्हेटरनरी मायक्रोबायोलॉजी स्टडी द डिसीज ऑफ लाईव स्टॉक, आणि लाईव स्टॉकमध्ये जे पण आजार होतात त्याचासुद्धा स्टडी कुठे केला जातो, ॲग्रिकल्चरमध्ये. आता पुढे इन सॉईलमध्येच काय स्कोप आहे, मायक्रोब्स इन रिलेशन टू देअर रोल इन डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, ह्युमस फॉर्मेशन, मेंटेनन्स ऑफ सॉईल फर्टिलिटी, रिसायकलिंग ऑफ प्लांट न्यूट्रिएंट, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन, बोथ सिम्बायोटिक रायझोबिया आणि नॉन सिम्बायोटिक एझोटोबॅक्टर. आता सॉईलमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा रोल काय असतं, सगळ्यात मेन रोल असतं डिकम्पोजिशन. तर डिकम्पोजिशन म्हणजे काय, जे पण मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत की त्याच्यामध्ये त्यांना डिकम्पोज करण्याचं काम कोण करतं, हे मायक्रो ऑर्गॅनिझम करतं सॉईलमध्ये. काही ऑर्गॅनिक मॅटर असेल किंवा
इतर काही सॉइल ऑर्गॅनिक मॅटर असेल, अशा या सगळ्या ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोज करण्याचं काम कोण करतं? हे मायक्रो ऑर्गॅनिझम करतात. याच्यातून सॉईलची काय होते, फर्टिलिटी मेंटेन राहते, आणि सॉईलची फर्टिलिटी मेंटेन राहते किंवा सॉईलची फर्टिलिटी वाढते. आणि मग याच्यामध्ये दुसरं उदाहरण आपण जर घेतलं तर याच्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात ते नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करतात. आता काही लेग्युमिनस क्रॉप आहेत त्याच्यामध्ये रायझोबियम आहे, ते जे सिम्बायोटिकल नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात. आणि ॲझोटोबॅक्टेरियासारखे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते असिम्बायोटिकल किंवा नॉन सिम्बायोटिकली हे काय करतात, तुमचं नायट्रोजन फिक्सेशनचं काम हे सॉईलमध्ये करत असतात. तर पुढे आहे इन फूड अँड डेअरी. आता फूड अँड डेअरीमध्ये कसं आहे, तर मायक्रोब्स आर एम्प्लॉय द प्रिझर्वेशन अँड प्रिपरेशन ऑफ डिफरंट फर्मेंटेड मिल्क प्रोडक्ट, एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलस फॉर प्रिपरेशन ऑफ कर्ड, योगर्ट, बटर, चीज. म्हणजे फूड इंडस्ट्री आणि डेअरी इंडस्ट्रीमध्ये कसं त्याचा उपयोग आहे, तर डेअरी इंडस्ट्रीमध्ये कसं आहे की जे लॅक्टोबॅसिलस नावाचा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो दही तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये यूज केला जातो. नंतर इट इज ऑल्सो कन्सर्न विथ अ स्टडी ऑफ डिसीज ऑफ मिल्चिंग ॲनिमल्स, प्रिव्हेंशन ऑफ डिसीज ट्रान्समिटेड थ्रू द मिल्क. म्हणजे मिल्क थ्रू जर काही डिसीज ट्रान्समिटेड होत असेल तर जसं एक्झाम्पल ट्युबरक्युलॅसिस, ब्रुसेलिस, मॅस्टिसिस, हे जे डिसीज आहे यांच्या हे कशामुळे होतात याचासुद्धा स्टडी कुठे केला जातो, तर डेअरी इंडस्ट्रीमध्ये केला जातो. पुढे आहे द रोल ऑफ मायक्रोब्स फॉर फूड स्पॉयलेज, पॉइझनिंग फूड, फूड बॉर्न डिसीज अँड प्रिझर्वेशन. आता फूड इंडस्ट्रीमध्ये कसं, जे स्पॉयलेज कशामुळे होतं, काही मायक्रोऑर्गॅनिझममुळे स्पॉयलेज होतं, पॉइझनिंग होतं, याचा हे या सगळ्यांचा स्टडी या कोणत्या मायक्रोऑर्गॅनिझममुळे होतं याचा स्टडी कशामध्ये, फूड आणि डेअरीमध्ये केला जातो. पुढे आहे मेडिसिनमध्ये याचा कसा स्कोप आहे, इट डील्स विथ मायक्रोब्स कॉजिंग डिसीज इन ह्युमन्स अँड ॲनिमल अँड देअर मॅनेजमेंट. म्हणजे ह्युमन्समध्ये ॲनिमलमध्ये जे पण डिसीज होतात, आता ह्युमनमध्ये कोणकोणते डिसीज होतात, काही बॅक्टेरियल डिसीज असतात, काही व्हायरल डिसीज असतात, यांचा स्टडी केला जातो. यांचा स्टडी केल्यानंतर त्यांचं मॅनेजमेंट कसं करायचं हे मेडिसिनल मायक्रोबायोलॉजीमध्ये याचा स्टडी केला. म्हणजे डायग्नोसिस असेल, म्हणजे तो आजार झाल्यानंतर, आता अशा काही कोरोनासारखे आजार, हे डायग्नोसिस आधी डायग्नोसिस करणं, नंतर त्याचं प्रिव्हेंशन करणं, नाही त्या डिसीजसाठी आपण काय ट्रीटमेंट करू शकतो ती ट्रीटमेंट करणं. तर पुढे आहे, पुढचं आहे इन इंडस्ट्रीयल मायक्रोबायोलॉजी. आता इंडस्ट्रीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा कसा यूज होतो ते आपल्याला बघायचं आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम आर यूज इन प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स, एन्झाईम, व्हिटॅमिन्स, अल्कोहोल, ॲमिनो ॲसिड, ऑर्गॅनिक ॲसिड, ग्रोथ रेग्युलेटर, फार्मास्युटिकल्स, वॅक्सिन्स, स्टेरॉइड्स, सिंथेटिक फ्युएल, फर्मेंटेड फूड प्रोडक्ट. आता याच्यामध्ये आता अँटीबायोटिक्स तयार करण्यासाठी, आता पेनिसिलिन नावाचं जसं अँटीबायोटिक आहे ते तयार करण्या ते कशापासून, एका मायक्रो ऑर्गॅनिझमपासून तयार केलेलं आहे. एन्झाईम तयार करण्यासाठी किंवा व्हिटॅमिन्स, आपल्या बॉडीमध्ये जे व्हिटॅमिन्स तयार, अल्कोहोलचं फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये अल्कोहोल तयार होतं, ॲमिनो ॲसिड, ऑर्गॅनिक ॲसिड, ग्रोथ रेग्युलेटर, फार्मास्युटिकल, व्हॅक्सिन, या सगळ्या याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा काय होतो, यूज होतो. इन जेनेटिक्समध्ये मॅनिप्युलेशन ऑफ जीन, ई कोलाय नावाचा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे याचा उपयोग जेनेटिक्समध्ये, जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये केला जातो. इन इम्युनॉलॉजी, इम्युनॉलॉजी म्हणजे कॉपॅक्स वॅक्सिन अगेन्स्ट स्मॉल पॉक्स डिसीज. इम्युनॉलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ इम्युनिटी. आता इम्युनिटीचा स्टडी हा इम्युनॉलॉजीमध्ये केला जातो. आता जे वॅक्सिन आहे कॉपॅक्स वॅक्सिन हे स्मॉल पॉक्ससाठी काय आहे, व्हेरी इफिशियंट आहे, ते हे वॅक्सिन त्याच्यापासून तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर इन ॲक्वॅटिक मायक्रोबायोलॉजी, ॲक्वॅटिकमध्ये मायक्रोबायोलॉजीचा रोल काय आहे किंवा स्कोप काय आहे हे याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा रोल. पुढे आहे वॉटर अँड वेस्ट मायक्रोबायोलॉजी, जिओकेमिकल आणि एरोमायक्रोबायोलॉजी, अशा पद्धतीचा स्कोप आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितला. आता पुढे आपण बघू फील्ड ऑफ ब्रांचेस ऑफ मायक्रो. आता मायक्रोबायोलॉजीचे ब्रांचेस कोणकोणते आहेत, पहिला आहे मायकोलॉजी. मायकोलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ फंजाय. दुसरं आहे बॅक्टेरियोलॉजी. बॅक्टेरियोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ बॅक्टेरिया. पुढचं आहे फायकोलॉजी. फायकोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ अल्गी. अल्गी म्हणजे काय, शेवाळ. शेवाळचा अभ्यास कुठं केला जातो, फायकोलॉजीमध्ये. अशा टर्म्स तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात. व्हायरोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ व्हायरसेस. नेमॅटोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ नेमॅटोड्स. आणि प्रोटोझोआलॉजी म्हणजे स्टडी ऑफ प्रोटोझोआ. अशा पद्धतीच्या फील्ड किंवा ह्या मायक्रोबायोलॉजीच्या ब्रांचेस आहे. आता मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय
त्याचा स्कोप काय आहे, त्याच्या विविध ब्रांचेस किंवा अप्लाइड फील्ड काय आहेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून इथून पुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला मिळतील. धन्यवाद.